बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार असलेल्या प्रीतीताई बंड यांच्याकडे विदर्भ न्यूजची चमू येऊन पोचलेली आहे. प्रीतीताई बंड यांनी चांगलीच टक्कर 2019 दिली होती आणि त्या थोड्याशा मतांनी बडनेरा मतदारसंघातून 2019 निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या होत्या. नेमकी आजची परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊया त्यांच्याच शब्दामध्ये. तर विदर्भ न्यूजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपण एक अपक्ष उमेदवार म्हणून बडनेरा विधानसभेला सामोरं जाताना आपल्याला मागील वर्षी जी मिळालेली मतं होती त्याचा आणि आताचा आपला जो एकंदरीत प्रचार दौरा सुरू आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय जाणीव होऊन राहिली सध्या? फरक असा फारसा काहीच नाही आहे, सेम फ्लो आहे. आणि निघताना मागच्या वेळेस जेव्हा मी उभी होती तेव्हा मला असं वाटतं शिवसेना भाजप युती होती आणि ती सगळी पदाधिकारी माझ्यासोबत होती जेव्हा डिक्लेअर झाली होती. यावेळेस हा मोठा फरक आहे की यावेळेस मी एकटी निघाली होती अपक्ष म्हटल्यावर. पण जशी जशी मी पुढे जात गेली मला कळलंच नाही की कधी माझ्या मागे तो क्राऊड, तो पूर्ण क्राऊड माझ्या मागे कधी आला आणि जॉईन झाला मला कळलं पण नाही. त्यामुळे मागच्या वेळेस जी गर्दी होती जे एक पक्षाच्या फ्लॅग खाली जेव्हा मी लढत होती आणि पदाधिकारी म्हणा बाकीजण म्हणा असे सगळेजण माझ्या अवतीन होते ते. आणि आज मी बघते तर फक्तच पदाधिकारी नाही तर सर्व पक्षीय आणि सर्व जातीय असे सगळी जे मतदार आहेत ते सगळे जुळलेले आहेत. त्याच्यात पदं नाही आहे कुणाला, सामान्य जनता आहे ज्यांना फक्त एवढं हवं होतं की बा प्रीती बंड यांनी लढायला पाहिजे. तर हा मोठा एक फरक आहे की मागच्या वेळेस सगळे माझ्यासोबत होते या आणि नंतर हळूहळू सगळे जॉईन पण झाले. यावेळेस मी एकटी निघाली होती कारण तो माझा निर्णय होता. पण त्याच्यानंतर जो क्राऊड माझ्या मागे आले जे सामान्य जनता सगळ्याच जातीची कुठलाही पक्ष नाही अशी सर्व लोक जेव्हा मला जॉईन झाली तेव्हा तो जो डिफरन्स तुम्ही विचारताय आज तो नक्कीच एक मोठा डिफरन्स आहे की सोबत निघणे आणि एकटं निघणे फक्त हा एक मोठा डिफरन्स आहे. पण आज जेव्हा मी फिरते तेव्हा मला असं जाणवते की मी एकटी तर नव्हतीच, कधीच नव्हती. आणि मागच्या वेळेस सारखंच मला ती सेम फिलिंग यायला लागली आहे कारण प्रत्येक जण माझ्या अवती म्हणजे माझ्यासोबत असतं. मी त्यांना म्हणते की मी चालते आहे तुम्ही थोडासा आराम करा. नाही आम्ही तुमच्यासोबत आहे आम्ही आणि शेवटपर्यंत राहू. आणि यू वॉन्ट इमॅजिन की लास्ट मोमेंटपर्यंत माझ्या पदयात्रेत असतात, माझ्या कार्यक्रममध्ये असतात. या देर इज अ डिफरन्स तो मी सांगितला तुम्हाला. शेवटच्या क्षणापर्यंत असं काय होतं की आपल्याला शिवसेनेची सीट उमेदवारी 100% मिळणार अशी जनमानसामध्ये चर्चा होती, अगदी शेवटच्या क्षणाला असं काय घडलं की शिवसेनेने आपल्याला उमेदवारी नाकारली? मला स्वतःला ते कळायला मार्ग नाही. मी हे वारंवार सांगत आहे कारण मी मातोश्रीवर फोन लावले, मी साहेबांना फोन लावले, मला एकाचंही उत्तर मिळालेलं नाही. आणि साहेब इथे आल्यावरही माझं त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही. किंवा इतर जे आमचे नेते आलेत शिवसेनेचे त्यांनी पण काही संपर्क साधला नाही. त्याच्यामुळे आज पण मला प्रश्न आहे की काय रिझन्स आहे की माझी तिकीट कटली. त्याच्यासाठी मी स्वतः फोन लावले की मला एक कारण तर सांगा की काय आहे, पण मला काहीच आन्सर मिळालं नाही. त्याच्यामुळे जितका प्रश्न तुम्हाला आहे तितकाच मला आहे की व्हॉट वर द रिझन्स की मला ती तिकीट नाही मिळाली. आज बडनेरा मतदारसंघातली सर्वसामान्य जनता आपल्याकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा अगदी आर्थिक स्वतःचा खर्च करून स्वतःचं काम समजून आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. आपली एक बहीण उभी आहे आणि प्रीतीताईंना यावेळी आपल्याला निवडून आणायचा असा एकंदरीत मतदारांचा कौल आपल्या प्रत्येक प्रचार ज्या रॅली निघून राहिल्या त्या प्रचार रॅलीमधून जाणवतो आहे. 2019 त्या लढतीमध्ये आणि आजच्या लढतीमध्ये ती जी जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ती लढाई तेव्हापासून सुरू होती तर याच्यामध्ये जनमाणसांचा एक असा हे आला की प्रीतीताई आमच्यासोबत संपर्कामध्ये नव्हत्या गेल्या 5 वर्षांमध्ये. काय सांगाल याच्याबद्दल? असं तुम्हाला आज माझ्याकडे बघून किंवा माझ्या तुम्ही जे म्हणताय की पदयात्रा वगैरे आम्ही तुम्हाला असं वाटतं की असं काही असं नाही कुठल्या सांगेल. काही गोष्टी पेरल्या गेल्या, काही गोष्टी मुद्दाम सांगितल्या गेल्या. इलेक्शन नंतर आम्ही हारलो, फार कमी मताने हारलो.
त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल की लगेच कोरोना आला अँड दॅट वॉज दॅट लास्टेड फॉर 2.5 इयर्स. त्याच्यानंतर APMC कृषी उत्पन्न बाजार समिती याचं इलेक्शन लागलं, तुम्हाला माहीत असेल. आणि सहकार क्षेत्रात भाऊंचं खूप होल्ड होती, त्याच्यामुळे प्रत्येकाची इच्छा होती की मी त्यात राहावं आणि आम्ही ते केलंही आणि आम्हाला यश पण मिळालं. मला असं वाटते आमचे 3 संचालक निवडून आले आणि आमचा उपसभापती पण झाला. तर हे विदाऊट कॉन्टॅक्ट किंवा मी घराच्या बाहेर न निघणं याच्याशिवाय तर झालं नसेल. मी प्रत्येकाजवळ गेली, प्रत्येक ग्रामीण भागात गेली, शहरातही गेली अँड आय वॉज इन दॅट प्रोसेस. फक्त ते शो डाऊन नाही केलं. सोशल मीडिया हा जो प्रकार आहे ज्याच्यावरून लोकांना कळतं तो कुठेतरी स्लो होता. कारण माझं हे म्हणणं आहे की मी जे करते ते आपल्या स्वभावामध्ये नाही, अजिबात नाही. आणि सेकंड एक रिझन आहे की बडनेरा मतदारसंघ हा फार वेगळा आहे बाकी मतदारसंघापेक्षा. इथे काय होतं की जो दिखता है वो बिकता है असं झालंय. तुम्ही जर कोणाला काही दाखवलं तर एकतर ते प्रेशरनी त्यांना दाबून टाकतात, पैशांनी दाबून टाकतात किंवा दुसरं काही. बऱ्याचशा जणांच्या पोटा म्हणजे त्यांचे बिचाऱ्यांचे छोटे छोटे बिझनेस होते. माझ्या इलेक्शन नंतर या गोष्टी घडल्या, त्याच्यानंतर मी शो ऑफ करणे किंवा सोशल मीडियावर जे लोक माझ्या संपर्कात आहे त्यांचे फोटो टाकणं किंवा बाकीचे ऑल सॉर्ट ऑफ जे सुरू असतं सोशल मीडियावर ते मी स्टॉप केलं. त्याच्यामुळे कदाचित सगळ्यांना वाटलं असेल की मी माझी कनेक्टिव्हिटी नाही आहे किंवा मी बाहेर नाही निघाली. पण आता जेव्हा तुम्ही जाणार ना बडनेरा मतदारसंघात तर ते म्हणतात की आम्ही तुम्हाला काम करताना बघून राहिलो, तुम्ही लोकसभेत किती लढल्या. आता हे प्रत्येक जण सांगत आहे पण तुमच्यापर्यंत ही गोष्ट कशी आली मला माहिती नाही. पण मी तर 2.5 वर्ष जनमानसाची चर्चा होती. आज आम्ही बडनेरा मतदारसंघामध्ये पुष्कळ ठिकाणी फिरलो तर लोक बोलताना बोलतात की असं असं आहे तसं तसं आहे. ते आम्ही आपल्या पेरल्या गेलेलं आहे कारण मी बँकेच्या इलेक्शन मध्ये होती, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इलेक्शन. आणि हे इलेक्शन होऊन 2 वर्ष झाले. त्याच्यामुळे असं म्हणता नाही येणार. 2.5 वर्षात मला असं वाटतं एकही जणांनी काम नाही केलं कोरोना असल्यामुळे. कोरोनामध्ये पुष्कळ लोकांनी कामं नाही केले, पुष्कळ लोक अगदी आपल्या मतदारसंघातले सगळेच नेते जवळपास कार्यशील नव्हते, ज्या प्रमाणात असायला पाहिजे. बाकी पत्रकार वगैरे हे सगळे आम्ही लोक कार्यशील होतो त्यावेळी. आणि मातोश्रीवर जेव्हा यांनी हनुमान चालिसाचं पठण करायचा प्रयत्न केला तर आम्ही आंदोलनात आम्ही मी होतीच तिथे. आजी मला आता परत त्या विषयाकडे आपल्याला इकडेच आपण वळतो आहे. शिवसेनेचे आपण अधिकृत उमेदवार नाहीये तरी सुद्धा शिवसेनेबद्दलची निष्ठा, शिवसैनिकाबद्दलची निष्ठा, आपल्यासोबत काम करणारा सगळा शिवसैनिक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट अमरावतीच्या बाजूला असलेल्या बडनेरा अर्ध अमरावतीमध्ये येते, अर्ध अमरावतीमध्ये आणि अर्ध बडनेराचा आणि काही ग्रामीण भाग, त्याच्यामधला शिवसैनिक हा आपल्या पाठीशी आहे. सोबत सगळ्यात एकंदरीत परिस्थिती अशी जाणवून राहिली की मुस्लिम समाज जो बहुल समाज आहे आपल्या मतदारसंघातला हा सुद्धा गंभीरतेने आपल्या पाठीशी आम्हाला उभा राहताना दिसत आहे. तर आपण जर समजा 5 वर्षामध्ये हे कुठले कार्य केलेले नाहीये तर हे कसं शक्य आहे असं आम्ही लोकांना विचारलं की असं जर असतं त्या जर समजा क्रियाशील नसत्या तर इतका मोठा महापास त्यांच्या मागे राहणार नसता. तर त्याचं उत्तर आपल्याला जनताचं देणार आहे की 20 तारखेला काय होणार आहे. बरोबर. आज शिवसैनिक आपल्या सोबत आहे आणि काही लोकांचं आपल्या सहित काही लोकांचं निलंबन सुद्धा शिवसेनेनं केलं आहे. तर या निलंबनाबद्दल आपण काय सांगा. बघा शिवसेना जो मूळचा शिवसैनिक आहे ग्राउंड लेवलवरचा, जो जुना शिवसैनिक आहे सच्चा शिवसैनिक आहे, हे लोक कुठेतरी थांबून गेले होते. कारण त्यांच्या हिशोबाने भाऊ गेल्यानंतर असं कुठलं नेतृत्व नव्हतं की जे त्यांना घेऊन चालेल. त्यांना कुठेतरी माझ्यात ते दिसलं म्हणजे बरोबर आहे त्यांचं. कारण भाऊंच्या अर्धांगिनी असल्यानंतर त्यांना माझ्याकडे पाहायचा तो दृष्टिकोन होता की ठीक आहे भाऊंच्या जागी वहिनी आहेत आणि त्या प्रकारे मी ते कार्य करत गेली आणि ते त्यांनी एक्सेप्ट केलं मला. हळूहळू बऱ्याचशा गोष्टी होत गेल्या आणि मी जुने जे शिवसैनिक होते जे विकल्या जात नाही, जे आजही प्रामाणिक आहे साहेबांसाठी आणि जे तुम्हाला सांगते, मी जेव्हा APMCच्या वेळेस फिरली तर जो आपला मूळ शिवसैनिक आहे ना तो 2 टाइमचं जेवेल साधं सुधं, पण तो शिवसेना म्हणजे शिवसेना आहे.
हे शिवसैनिक कुठेतरी हरवलं गेलं होतं मध्ये. जेव्हा आम्ही फिरलो एपीएमसीच्या वेळी तेव्हा आम्हाला जाणवलं की आजही तिथे आहेत, फक्त त्यांना एक हात द्यावा लागतो. आणि मी ते केलं. मी जुने सगळे शिवसैनिक, फक्तच बडनेरामधले नाही, दर्यापूर झालं, अंजनगाव झालं, तिवसा झालं. तुम्ही बघाल ना जेव्हा आज की प्रत्येक ठिकाणचे शिवसैनिक येऊन माझ्या सोबत काम करतायत. पण मी हे केलंय, मी त्यांच्यासोबत बोलत गेली, त्यांचे जेव्हा कार्यक्रम राहतात काही राहते मी बोलत गेली, त्यांच्याकडे जात गेली, ते माझ्याकडे येत गेली, कधी कधी काही कामं राहायची ती पण झाली. तर जो बेसिक शिवसैनिक होता त्यांना एक हात पाहिजे होता तो मी दिला. आणि कदाचित मला असं वाटतंय म्हणूनच हा जो मॉब इतका उठा झाला, म्हणजे शिवसेनेवाले आजही ते म्हणतात वहिनी आम्ही आजपर्यंत शिवसेना सोडून काहीच केलं नाही, पण आम्हाला माहित आहे म्हणे तुम्ही म्हणजे शिवसेना आहे. संजय भाऊ बंडांनी जी शिवसेना इथे उभारली आणि त्यांनी सातत्याने 40 वर्ष काम केलं ते उभारण्यासाठी, आणि या लोकांना माहित आहे की त्याच्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं. कदाचित सामान्य माणसाला हे माहीत नसेल, त्या मूळ शिवसैनिकाला माहिती आहे की भाऊंना काय काय करावं लागलं संघटन वर आणण्यासाठी. तेव्हा तर काँग्रेसचं राज्य होतं, त्या काँग्रेसच्या राज्यात शिवसेना वर आणणे आणि बळकट करणे हे संजय बंडांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या जाणीव प्रत्येकाला आहे आणि त्यांनी तेच माझ्यात पाहिलं म्हणून ते मला जोडले. हा जो आज मॉब आहे त्याच्यात तुम्हाला सांगते अर्धे शिवसैनिक जुने आपले जे पार म्हणजे मूळचे म्हणतात ना शिवसैनिक ते आहे. आणि ते म्हणतात नाही तुम्ही म्हणजे आमच्यासाठी सगळं काही आहे कारण संजीवनी आम्हाला म्हणून. गेल्या 5 वर्षामध्ये मागल्या वर्षी ज्यावेळी आपण उमेदवार म्हणून शिवसेनेच्या वतीने उभ्या होत्या या मतदारसंघामध्ये बडनेरा मतदारसंघामध्ये आपल्याला मुख्य उणीवा समस्या कुठल्या जाणवल्या? टुडेज प्रेझेंट इथे बेसिकली तुम्हाला एक गोष्ट सांगते की बेसिक प्रॉब्लेम जे आहेत, रोड, पानन रस्ते ज्याला म्हणतो, पाणी, आणि काही ठिकाणी जो मूलभूत आहे नाल्या, लाईट्स, यु नो, बेसिक प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट नाही झाले. त्याच्यामुळे विकास हा नंतर सेकंड पार्ट येतो, पण हे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच बडनेरामध्ये मला पहिले तर जाणवल्या की झालेल्या नाही आहे. त्याच्यानंतर विषय येतो तो म्हणजे रोजगाराचा जो मोठा विषय आहे बडनेरामध्ये आणि महिला. महिलांचं मी आता जाताना मी त्यांना म्हणायची की तुम्ही काय घेता, का बरं घेता, तुम्ही रोजगार कुठे, तुम्ही आज आम्हाला रोजगार द्या आम्ही सगळं सोडून देतो. बेसिकली रोजगार. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज एकही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही आहे बडनेरामध्ये. 70 to 80,000 पॉप्युलेशन आहे जुनी वस्ती नवीन वस्ती, जो बेसिकली बडनेरा म्हटला जातो. यू वॉन्ट इमॅजिन तिथे एक ॲम्ब्युलन्स सुद्धा नाही आहे. याच्यापेक्षा अजून काय हवं आहे तुम्हाला? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी बघितल्या. स्कूल्स आर व्हेरी इन रिअली बॅड कंडिशन्स. थर्ड थिंग, जे इथे सुदगिरणी होती ती नाही सुरू झाली, आणि सुरू तर झालीच नाही पण त्याची जागा आहे ती कोणी म्हणते कोणी विकत घेतली कोणी पचवली मला माहिती नाही, आय हॅव नॉट गॉन इन दॅट. पण ती सुदगिरणी पण सुद्धा सुरू नाही झाली. जे मेन रोजगाराचे जे सोर्सेस होते ते सुरू नाही झालं. रोजगार हा मोठा विषय. क्राईम, सेकंड थिंग इज ज्युव्हिनाईल डेलिक्वेन्सी, जी क्राईम, दॅट इज द बेसिक प्रॉब्लेम आउट देअर. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे पण हे करावं लागतात. माझं असं म्हणणं आहे काही एन जी ओज असायला पाहिजे की जे या पोरांना समजून सांगतील, कारण असं नाही आहे की ते एज्युकेटेड नाही आहे. ओनली थिंग इज की त्यांच्या हाताला काम नाही आहे. अँड इझी मनीचा जो सोर्स लावला आहे बडनेरामध्ये तो फार खराब आहे. त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये दोन MIDC आहे, दोन्ही MIDC, एक मोठी MIDC आहे अमरावती बडनेरा बायपास वरती आणि दुसरी छोटी MIDC आहे जी सातुर्णा MIDC. पण इथे इंडस्ट्रियल क्लस्टर मध्ये असं आपल्याला जाणवत नाही का गेल्या 15 ते 20 वर्षापासून जे उद्योगधंदे होते त्यांनी सुद्धा हळूहळू काढते पाय घेतले आणि आज बंद पडण्याच्या. एक्सटॉर्शन बडनेरामध्ये मोस्ट डिफिकल्ट प्रॉब्लेम इज एक्सटॉर्शन. तिथे कोणी ग्रोथ नाही करू शकत कारण तिथे सगळ्यात पहिले तुम्हाला काही ना काही मागितले जाते. जे बेसिक लोक आहेत, म्हणजे आज तुम्हाला खोटं वाटेल की 25% ऑफ द बिझनेस पीपल ते त्रस्त आहेत त्या एक्स्ट्रॉशनमुळे. कोण करते काय करते मला माहिती नाही पण दे आर. आणि त्याच्यामुळे फ्लरिश होणे शक्यच नाही आहे कारण जागा घेतली तेव्हापासून त्रास सुरू होतो.
आणि भातकुलीची जी MIDC आहे, एक थर्ड MIDC जे बडनेरा मतदारसंघात येते, किती मला असं वाटतं तिथली जागा गेल्यावर 2 वर्षात तिथे काही ना काही व्हायला पाहिजे अकॉर्डिंग टू द रूल्स. लॉज तर ठेवलेच नाहीये बडनेऱ्यामध्ये, रूल्स तर नाहीच आहे, तर तिथे काहीच नाहीये, फक्त जमीन घेतलेली आहे. कोणाच्या नावाने आहे सगळ्यांना माहित आहे, म्हणजे पूर्ण MIDC चे प्लॉट आज कोणाच्या नावाने सगळ्यांना माहिती, पण त्याच्यावर काहीच होत नाही, कारण त्यांना एम्प्लॉयमेंट आणायचंच नाहीये. कारण मग गरिबी नाही राहणार तर मग किराणा कोण घेईल आणि मतं कशी मिळतील? त्याच्यामुळे सातत्याने 15 वर्षांपासून तेच सुरू आहे आणि त्यांनी ते तसंच ठेवलंय. एकीकडे आपण आता किराण्याचा विषय काढला, सर्वसामान्य लोकांमध्ये काही चर्चा अशा सुद्धा उठलेल्या आहेत की प्रीती बंड यांची उमेदवारी ही रवी राणांनी उभी केलेली आहे, रवी राणांनी निर्माण केलेली आहे असं जनता म्हणते, काही लोक बोलतात, याच्याबद्दल आपण काय म्हणतो? सी, जनता असं बोलत आहे मला याच्यावर पहिले तर विश्वास नाही आहे. दुसरी गोष्ट, काही लोकांनी म्हटलं असेल ते, कारण माझी तिकीट काबर कटली, कोणी काटली हे सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. एका महिलेच्या विरोधात इतक्या खालच्या स्तरावर जाऊन जर राजकारण होत असेल आणि ती जर स्वतः फाईट करत असेल स्वतःच्या डिग्निटीसाठी, तर हे ॲलिगेशन्स ते लावणारच आहे, कारण त्यांना माहित आहे एक डिग्निफाईड वुमन शी इज फायटिंग, तर तिला पाय तिचे कसे खिचायचे? तर हे सगळे स्टुपिड रूमर्स ते फैलवणारच आहेत. आय थिंक हे प्युअर स्टुपिडिटी, कारण ज्या माणसाने ज्यांच्यामुळे माझी तिकीट कटली मी त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभी आहे हे सहनच नाही होऊन राहिलं, आणि त्यांना माहिती आहे की आज आपण विनिंग स्टेजमध्ये आहे सिंगल महिला, त्याच्यामुळे हे स्टुपिड रूमच राहणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बडनेरा विधानसभेची उमेदवारी कोणत्याच पक्षाची घोषित होऊ नये, तर ह्याला काय म्हणता येईल? याला आपल्या भाषेत आपण काय म्हणू? कुठलाच पक्ष, सगळ्यांची तिकीट देणं झाले होते, सगळ्यांच्या उमेदवाऱ्या घोषित झाल्या होत्या, पण अगदी 2 दिवस राहिलेले असताना सुद्धा बडनेरा तसाच हे राहिला, हवेत राहिला, आणि शेवटच्या क्षणी की आता असं वाटते की काय होते आणि काय नाही त्यावेळी उमेदवारी घोषित करण्यात आला, हे कशामुळे झालं असावं असं वाटतं? आता जसं काही नेते आले होते बडनेरामध्ये, त्यांनी सांगितलं की आम्ही त्या प्रक्रियेत होतो, तर मला असं वाटतं त्यांना विचारायला पाहिजे की लास्ट 2 आवर्स मध्ये असं काय झालं, कारण आम्ही तर इथे होतो, आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही काम सुरू ठेवा, आम्ही पदयात्रेत होतो, आम्हाला काही माहीत नाही. त्याच्यामुळे तिथले प्रोसिजर तिथे नेमकं काय झालं मी तुम्हाला सांगते ना, मला त्याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही आहे. पण जे त्या टीम मध्ये होते त्यांना विचारायला पाहिजे नक्की. आपल्या निलंबनाच्या नंतर आपली शिवसेनेबद्दलची आणि ठाकरे कुटुंबियांबद्दलची ओढ कुठे काही कमी नाही? अजिबात नाही. तुम्हाला एक सांगते मी, माननीय उद्धवजी ठाकरे नेहमीच माझे पक्षप्रमुख राहते, त्या बाबतीत काही शंका नाहीये. आणि राहिला निलंबनाचा विषय, तर मला असं वाटतं की प्रेशराईज करून केल्या गेलेल्या गोष्ट आहे ते, कारण ज्या लोकांनी इथल्या स्थानिक लोकांनी किंवा बाकीच्या लोकांनी तिकीट कापली, खरं तर इथले जे संपर्क प्रमुख आहेत किंवा संपर्क नेते म्हणतात, त्यांनी इथला फीडबॅक जो रॉंग फीडबॅक दिला त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आता संपर्क नेत्यांनी जर प्रेशराईज केलं असेल तर ह्या गोष्टी झाल्या असतील, बट इट डझंट मॅटर. माननीय उद्धवजी ठाकरे इथे आले आणि त्यांनी एकही शब्द माझ्या बाबतीत बोलले नाही, तर ते माझ्यासाठी मोठं सर्टिफिकेट आहे, त्याच्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टींकडे मी लक्ष नाही देणार. भाजपामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे, भाजपाचे जे लहानपणापासून अगदी भाजपाचं काम करत होते त्यांना सुद्धा तिकीट नाकारण्यात आली आणि एक AB अशा प्रकारचं तिथे चित्र तयार झालेलं आहे बडनेरा मतदारसंघामध्ये. तर आपल्या बाबतीत सुद्धा असंच आहे का की असं नाही तर असं, असं नाही तर असं? उद्या जर समजा आपण आमदार झाले तर परत सेनेच्या दरम्यान जाण्यासाठी मी फाईट करते, मी लढायला निघाली. हार जीत हा माझ्यासाठी खूप नंतरचा विषय, मी एवढा विचार पण नाही केला. आय एम गोइंग टू फाईट. ज्यांच्यामुळे माझी तिकीट कटली, जे मला घाबरले, त्यांच्या विरोधात मी फाईट करत आहे अँड आय एम गोइंग टू फाईट स्ट्रॉंग. जेव्हा देखा जाएगा, सध्या तर मी तो विचार पण नाही केला. 23 तारखेला समजा आपण आमदार बनला तर आपल्या समोर काय आव्हान आहेत की मी ते पूर्ण करणार बडनेरा मतदार? मी सांगितलं, मी जस्ट बोलली की मी तिथे फर्स्ट ऑफ ऑल तिथे जे एज्युकेशन सिस्टम, हेल्थ सिस्टम, सेकंड थिंग अनएम्प्लॉयमेंट, ह्या तिन्ही गोष्टींवर सगळ्यात पहिले भर दिली. तर नक्की एक महत्वाचा प्रश्न आहे की आता काही एका वृत्तवाहिनीने आणि
काही ठिकाणी झालेल्या चर्चेवरून असं समाज मन असं जाणं बोलताना दिसलं आम्हाला की आपल्याला प्रहार पक्षाच्या बद्दल प्रहार पक्षामध्ये आपण प्रवेश करणार आहात असं एक चित्र काही आहे का, याच्याबद्दल काय सांगणार? अच्छा, कधी आलंय ते? आता काल परवाची गोष्ट आहे. ओके, मला माहिती नाही पण मी अपक्ष उभी आहे. मला काल परवापासून बरेचसे पाठिंबे सुरू झाले. मला वाटते वंचितचे जे इंगळे दादा होते त्यांनी मला आज पाठिंबा दिला, मुस्लिम बांधवांनी मला पाठिंबा दिला, मराठा महासंघावाल्यांनी मला पाठिंबा दिला. तर मी प्रत्येकाला हेच सांगत आहे की मी अपक्ष आहे पण ज्यांना ज्यांना मला पाठिंबा द्यायचा असेल ते येतील आणि पाठिंबा देतील. पण कुठल्या पक्षात तर शक्यच नाही आहे मी जाणे प्रवेश करणे, तर त्याहून शक्य नाही. अपक्ष आहे आणि अपक्षच राहतो. हो, ज्यांना मला पाठिंबा द्यायचा असेल मी त्यांचं स्वागत नक्की करेन पण कुठल्या पक्षात वगैरे प्रवेश हा विषय नाही. विदर्भ न्यूजच्या माध्यमातून जाता जाता आपलं जनतेला काय आव्हान राहील मतदानाच्या बाबतीत? 20 तारखेला सगळेजण मतदान करायला जा, कारण तो तुमचा अधिकार आहे आणि तुमच्या एका एका मताला खूप किंमत राहणार आहे. कारण एक चांगला उमेदवार जर तुम्हाला निवडून आणायचा असेल आणि विशेष म्हणजे बदल, परिवर्तन, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, तो नियम लागू झालाच पाहिजे. बडनेरामध्ये परिवर्तन हे झालंच पाहिजे आणि ते जनतेच्या हातात आहे. तो बदल जनता घडवणार आहे, त्याच्यासाठी प्रत्येकाने व्होटिंगसाठी जावं आणि आपलं जे अति मौल्यवान मत आहे ते एका चांगल्या उमेदवाराला नक्की द्यावं, बस एवढंच म्हणतो. म्हणजे आपण असं पण नाही म्हणत आहे की मला मतदान. सी, मी रिस्पेक्ट करते प्रत्येकाच्या ओपिनियनचा आणि सेक्युलरिझम जे म्हणतात आय शुड रिस्पेक्ट दॅट. माझं काम आहे त्यांना सांगणे, डिसिजन घेणं ही जनताचं होल अँड सोल, इट इज देअर पार्ट की ते काय डिसाईड करतात. नाही तर मग स्थानिक आमदारात आणि माझ्यात फरक नाही राहणार. तर ह्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार असलेल्या प्रीतीताई बंड आपल्या सोबत होत्या. यानंतर अशाच एका आणखी उमेदवाराच्या मुलाखतीसाठी बघत रहा फक्त विदर्भ न्यूज. नमस्कार.